नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. आज 25 फेब्रुवारी 2022 मार्च महिन्याच्या सिरीजमध्ये आजपासून आपण सुरुवात करत आहे आणि त्याचबरोबर आठवड्याचा आज शेवटचा दिवस देखील आहे. मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय ह्या वीकली एक्सपायरीमध्ये 3 मार्चला जे एक्सपायर होणारं कॉन्ट्रॅक्ट आहे, हे थोडं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते छोटं आहे, कारण का उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे आणि आय थिंक 1 तारखेला काहीतरी महाशिवरात्र आहे, 1-2 तारखेला, आणि त्या दिवशी पण परत मार्केटमध्ये काय त्या ठिकाणी सुट्टी आहे. त्यामुळे मित्रांनो, हा एक एक्सटेंडेड वीक आहे, म्हणजे खूप छोटा वीक आहे. त्यामुळे ऑप्शनच्या प्रीमियममध्ये वगैरे इश्यू येणार आहे. आणि तुम्ही जर ग्लोबल क्यूज जर या ठिकाणी बघितले ओव्हरनाईट, तर काय झालंय ग्लोबल क्यूज मध्ये ते बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मॉर्निंगला एजेक्स निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 2% वर आहे या ठिकाणी. जर तुम्ही क्लिअरली निकाई जर बघितला तर तो पण 1.5% आसपास वरती आहे. SSE ऑलमोस्ट 1% अप आहे. आणि काल इंडियन इक्विटी मार्केटमध्ये जबरदस्त सेल ऑफ जो आहे तो आला होता. US मार्केटचा जर विचार केला मित्रांनो, खूप मोठ्या अनाउन्समेंट ज्या आहेत त्या US मार्केट संदर्भात झालेत. जसं की डाव जोन्स जर बघितला तर एक वेळ 1000 पॉईंट डाऊन साईडला होता, 1000 पॉईंटची रिकव्हरी जी आहे ती डाव जोन्स मध्ये आलेल्या आहे. S&P 500 पण 1.5% पॉझिटिव्ह आहे. आणि सर्वात महत्वाचं काय, नॅसडॅक तो पण ऑलमोस्ट 3.34% पॉझिटिव्ह आला आहे. रसेल पण ऑलमोस्ट 2.5% पॉझिटिव्ह आहे. आणि विक्स देखील ग्लोबल त्या ठिकाणी डाऊन होताना दिसून येतोय. मित्रांनो, काल तुम्हाला माहित असेल, मी त्यामध्ये जास्त जाणार नाही, रशियानं युक्रेनवरती आक्रमण केलं आणि ऑलमोस्ट युक्रेन जो आहे तो रशियानं काबीज केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आता पुढील काही दिवसामध्ये रशिया स्पॉन्सर्ड गव्हर्नमेंट जे आहे ते त्या ठिकाणी चेंज होईल. आणि सर्वात महत्वाचं कालच्या दिवसभराच्या घटनेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट काय झाले, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी रशियावरती नवीन रिस्ट्रिक्शन जे आहे ते फायनान्शियल रिस्ट्रिक्शन लावले. त्या रशियाची जी सेंट्रल बँक, रशियाची जी मोठी बँक आपल्याकडे जशी SBI बँक आहे, तशी त्यांच्या देशात जी बँक आहे त्या बँकेवरती रिस्ट्रिक्शन लावले. अजून दुसऱ्या काही बँकांवरती रिस्ट्रिक्शन, म्हणजे फायनान्शियल ऍक्टिव्हिटीवरती रिस्ट्रिक्शन लावलं. आणि ह्या रिस्ट्रिक्शन मध्ये सर्वात महत्वाचं मित्रांनो, एनर्जी बास्केट जे आहे ते बाहेर ठेवलं, म्हणजे कुठल्याही एनर्जीवरती रिस्ट्रिक्शन लावले ना. त्यामुळे हे ग्लोबल इकॉनॉमीसाठी एक चांगली गोष्ट आहे, एनर्जी सिक्युरिटीसाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मार्केटला एक पॉझिटिव्ह गोष्ट वाटली. आणि दुसरं मित्रांनो, अमेरिका जी आहे, अमेरिकेनं क्लिअरली डिक्लेअर केलं की बाबा अमेरिकेची सेना जी आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाच्या आक्रमणापासून युक्रेनला वाचवण्यासाठी तिकडे जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बाबा ह्या दोन देशांदरम्यान जो काय फाईट सुरू आहे, जो काय झगडा सुरू आहे, ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही देश मध्ये पडणार नाही, हे क्लिअर झालं. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो इश्यू आहे तो आता वाढणार नाही, क्लिअर झाले. आणि दुसरं, नॅटो जे आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटीची जी काय ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी पण काय सांगितलं की बाबा आम्ही पण त्या ठिकाणी सेना त्या ठिकाणी पाठवणार नाही. म्हणजे याचा अर्थ क्लिअर काय झाला की बाबा रशिया युक्रेन जो काय रशियाचा इश्यू आहे तो रशियानं त्या ठिकाणी आय थिंक टॅकल केलेला आहे, तिथं पूर्ण कब्जा केलेला आहे युक्रेनवरती. आणि आता ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो पुढे वाढताना दिसून येणार नाही का, किंवा हा इश्यू जो आहे तो आता रेज होणार नाही असं सध्याच्या कंडिशनला वाटतंय. आणि त्यामुळं अमेरिका आणि नॅटोनं पण क्लिअर सांगितले की बाबा आम्ही त्या ठिकाणी आक्रमण करणार नाही. त्याचा अर्थ काय झाला, हा विषय आता जास्त एस्कलेट होणार नाही, हा इश्यू आता बर्निंग होणार नाही, हा न्यूट्रल होईल. आणि त्यामुळेच आज US मार्केट जे आहे, जर तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट या ठिकाणी 1000 पॉईंट जे आहे ते US मार्केट काय झालं त्या ठिकाणी लोअर साईडला आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिअर बघू शकता, एक वेळ प्रचंड लोअर साईडला असणारं मार्केट प्रचंड कंटिन्यू दिवसभरामध्ये काय झालंय, हायर साईडला या ठिकाणी आलेलं आहे. आणि SGX निफ्टी पण ऑलमोस्ट 2% गॅप ऑफ ओपनिंग जे आहे ते इंडियन इक्विटी मार्केटचं होणार हे दाखवतं. नॅसडॅक जर बघितला, नॅसडॅक इंडेक्स पण मित्रांनो खूप लोअर साईडला ओपन झाला होता. लो पासून नॅसडॅक इंडेक्स मध्ये जी तेजी आली ती पण ऑलमोस्ट 3.34% तेजी आहे ओपनिंग पासून. म्हणजे ओपनिंग पासून जबरदस्त मार्केटने रिकव्हरी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिलेली दिसून येते. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, क्रिप्टो करन्सीमध्ये पण एक स्टॅबिलिटी येताना दिसून येते. ASEAN मार्केटमध्ये जे काय मार्केट सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये पण एका पॉझिटिव्ह मोडवरती, म्हणजे थोडक्यात 24 तासाच्या आज सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा चेंज झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, आता सध्याचं जर बघितलं आपण मार्केटचं सेटअप, तर हे मार्केटचं सेटअप काय हे पण आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो, या ठिकाणी मार्केटमध्ये काल एक जबरदस्त फॉल आला होता आणि आता मार्केट जे आहे ते काय करेल, या ठिकाणी रिगेन करण्याचा प्रयत्न करेल. मार्केट गॅप ऑफ ओपन होऊन ऑलमोस्ट 300 पॉईंट जरी गॅप ऑफ ओपन झालं तरी बँक निफ्टी जो आहे तो साधारणतः 16,500-16,600 वरती जो आहे तो ट्रॅव्हल करायला सुटेल. कारण इतकं मोठं मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी लेवल देणं आणि ट्रेड करण्यामध्ये पण काही अर्थ नाही. पण मित्रांनो, कालच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही OI जर डेटा बघितला, तर त्या OI डेटामध्ये निफ्टीच्या क्लिअरली इंडिकेशन होतं निफ्टी कमीत कमी 200 पॉईंट गॅप ऑफ ओपन व्हायला पाहिजे.
कारण माझं रात्री जे लेक्चर झालं आमच्या विद्यार्थ्यांसोबत त्या लेक्चरमध्ये पण मी सांगितली बाबा हा डेटा मान्य असा आहे पण निफ्टीचा डेटा जो आहे ओवायचा ह्याच्यानुसार क्लिअरली मार्केट जे आहे ते कमीत कमी 200 ते 250 पॉईंट गॅप ऑफ ओपन व्हायला पाहिजे आणि त्यानुसार एक्झॅक्ट मित्रांनो सध्या मार्केट जे आहे ते काय व्हायला गॅप ऑफ ओपन होते म्हणजे निफ्टी इंडेक्स तर क्लिअरली 2% गॅप ऑफ ओपन होईल. आय थिंक बँक निफ्टी 3% आसपास गॅप ऑफ ओपन होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारत येते. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर FIने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय केलं मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा जर डेटा तुम्ही चेक केला कालच्या ट्रेडिंग सेशनचा तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 6,448 कोटी रुपयांचं सेलिंग केले. त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 7,000 कोटीचं बाईंग केलं. म्हणजे FIचं जे काय सेलिंग आहे ते कम्पन्सेट करण्याचं काम DISने केलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येतं. दुसरं मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी अजून एक डेटा पॉईंट जर महत्वाचा बघितला तर त्या डेटा पॉईंटमध्ये काय सजेस्ट होते आपल्याला इंडेक्स फ्युचर. मित्रांनो इंडेक्स फ्युचर जो आहे तो FIनी 3,451 कोटी रुपयांचा सेल केलेला आहे. स्टॉक ऑप्शन मध्ये मित्रांनो 3,552 कोटी रुपयांचं बाईंग केले आणि पाठीमागच्या काही दिवसापासून FI जे आहे ते इंडेक्स फ्युचर वरती लॉंग आहे ते पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसरं ऑप्शन मध्ये पण मित्रांनो त्यांनी 9,578 कोटी रुपयांचं बाईंग केलंय. मित्रांनो हा झाला कॅशचा डेटा म्हणजे बाबा मार्केटमध्ये कॅश काय पद्धतीनं डायव्हर्स पाहिजे. पण मित्रांनो तुम्ही जर डेरिव्हेटिव्हचा जर OI चेक केला तर मित्रांनो तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट वाटेल. काल वीकली एक्सपायरी होती मंथली एक्सपायरी होती त्यामुळे हा मंथली एक्सपायरीचा डेटा आपल्याला या ठिकाणी रीड करण्यामध्ये काही अर्थ नाही त्याच्यापासून काही हाती या ठिकाणी लागणार नाहीये. मग मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काय करायचंय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट गॅप ऑफ ओपन झालंय. मला वाटत नाही मार्केट आता डाऊन साईडला येईल इन बिटवीन ड्युरिंग द डे. मार्केटमध्ये जर काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या तर मार्केट खाली पण अदरवाईज हा जर सेंटिमेंट चेंज नाही झाला तर मार्केट दिवसभरात बिलकुल पडणार नाहीये आणि मार्केट वाढणार पण नाहीये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसरं मित्रांनो आज काय होणार आहे सर्वात महत्वाचं हे वाक्य ऐकून घ्या तुम्ही वीक्स वरती तुम्ही लक्ष ठेवा. मित्रांनो हा वीक्स कुठं ओपन होतोय ते बघा आणि हा वीक्स वरती गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर जर वीक्स जर डाऊन साईडला यायला सुरू झाला तर तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम त्या ठिकाणी बिलकुल वाढणार नाहीयेत. म्हणजे मार्केट जरी मूव्ह केलं तरी तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम त्या ठिकाणी वाढणार नाहीयेत. तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुमचे छोटे छोटे स्टॉप लॉस या सिनारीओवरती हिट होणार आहेत. मित्रांनो मी या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी बुलिश कुठून आहे निफ्टी बेरिश कुठून आहे ह्या डेटा पॉईंटनुसार प्रचंड मोठ्या कालच्या गॅपडाऊननुसार काल जे गॅपडाऊन ओपन झालं जे पॅनिक सेलिंग आलं काल त्या सेलिंग नंतर आता मार्केट गॅप ऑफ ओपन होतंय त्यामुळे मी लेवल तुम्हाला देऊ शकत नाहीये. आणि जरी लेवल दिला तरी त्या लेवल काम करणार नाहीयेत प्रॉपर. त्यामुळे मित्रांनो मी हा जो पॉईंट सांगितला इंडिया वीक्स ह्याच्यावरती फक्त लक्ष ठेवा. हा इंडिया वीक्स जर बिटवीन डे ड्युरिंग द डे हा जर डाऊन साईडला येत असेल तर तुम्हाला प्रॉफिट होणार नाहीये. ऑप्शनचे प्रीमियम कमी होतील आणि मार्केट ऑलरेडी गॅप ऑफ ओपन व्हायला आहे आणि मार्केट गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर मार्केट एका रेंजमध्ये काय होणार आहे ट्रॅप होणार आहे एका छोट्या रेंजमध्ये मार्केट थांबून राहील त्या सिनारीवरती आपल्याला प्रॉफिट होणार नाही. धन्यवाद. थँक्यू.